अध्याय 21 मच्छिंद्रांना धनेश राजे सोडले. मच्छिंद्राची गोरक्षाची भेट झाली. जे टाळायचे होते ते आताच घडून शकले हे मैनाकिनीने ओळखले होते. गोरक्षाला ती जास्त मायाने वागू लागली. मीनेना तिचा स्वतःचा मुलगा तरी त्याला बाजूस ठेवून ती गोरक्षाची सेवा जास्त करू लागली. त्याच्या जेवणाकडे जातीने लक्ष घालू लागली. हवे नको पाहू लागले. तिचे हे अति लाड करणे गोरक्षाला काही आवडेल नाही. तो एकांता पाहून मच्छिंद्राजवळ बोलले काढून गोर महाराज योगाचार्य तुम्ही या देशात राहत हे योग्य नाही. मसनवटीत स्त्रील लक्ष्मीदाराची मूर्ती ठेवावी तसे होते आहे. हे 21 स्वर्गातले भोग ना तुम्ही तुच्छ मानले तेच तुम्ही या गर्दीत कसे काय पडला. तुम्ही कवी नारायण तुमचे अवतार कार्य काय आठवा जरा. लोकांना चांगल्या मार्गी लावावे हे हो काय. तुम्हीच मोहात पडल्या तर लोकांचे डोळे काय उघडणार. विषय वासना टाकून द्या. अहो रजो गुणातून कामना कामनेतून क्रोध क्रोधातून मद मोह मत्सर असेच उपजात. हे काय मी तुम्हाला सांगायला पाहिजे. आता हे मोह सोडून परत मोकळे राहा. माझा जीव कळवळतो तुम्हाला बोलतो. त्या मैनकिनीच्या व मीननाथाच्या ममतेत तुम्ही पडलात तुम्ही सापडलात. मी तुमच्यासाठीच केवळ इथे आलो आहे. जागे व्हा. माझे गुरु महाराज मोहने का बरे गर्दीत पडावे. एकदा तो असे स्पष्टच बोलला तेव्हा मात्र खरेच गोरक्ष खरेच तू म्हणतोस ते खरे आहे. मी तुला वचन देतो मी हा देश सोडून तुझ्या बरोबर येईन. तू चिंता करू नको असे मच्छिंद्र त्याला म्हणाला व हातावर हात ठेवून त्याने अनभाग का घेतल्या. मग ते दोघे पाकशाळेतून गेले. दोघांनी भोजन केले. मच्छिंद्र आपल्या बरोबर येणार म्हणून गोरक्ष आनंदित झाला होता. त्या रात्री कली किलोतला म्हणजेच मैनाकिनीला मच्छिंद्र म्हणाला मैनाकिनी गोरक्ष मला घेऊन जाईल म्हणतोय पण माझे मन तुझ्या पाशीच गोठळते. यावर उपाय काय काही कळतच नाही. ती म्हणाली तुम्ही गेलात नाही तर तो कसा नेईल. तो म्हणाला त्याने बैराग्याच्या गोष्टी काढल्या. मी त्याच्या विचारांनी भारलो गेलो आणि त्याला वचन दिले. मी आता ते वचन कसे मोडू. ती म्हणाली असे कसे बोलून गेलात. मच्छिंद्र म्हणाला तूच त्याला इथे राहण्यास आग्रह करून पा. मैनाकिनी म्हणाली तो पक्का वैरक्त आहे. मी प्रयत्न केले पण तो बदत नाही. पण उद्या पुन्हा प्रयत्न करेल तू. दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली गोरक्षा तू मला मोठ्या मुलाप्रमाणे आहे. तू व हे नाथ मिळून हे राज्य सांभाळ हवे. आम्ही काय आपला स्त्रिया आमचे रक्षण कोण करणार. मीननाथ तर लहानच आहे. अजून आम्ही आता म्हातारे होऊ लवकर. तुझ्या आसऱ्यांनी अन्न वस्त्र एवढी सत्ता ठेवून राहू. तू राज्य सांभाळ. तू मीननाथाला पण सांभाळ. तू येथे राहिलास नाहीस तर आमची स्थिती रुद्ध बकाळी फारच वाईट. तिचे हे बोलणे ऐकून गोरक्षाचे मन विचलित झाले नाही. त्याने राज्य सत्तेचा तिरस्कार केला. योगाचार्य ऐश्वर्या जगाला भारी असते असे सांगितले व गुरु मच्छिंद्र यांना घेऊन तीर्थयात्राला निघतो असे सांगितले. मग मैनाकिनीने अगदी फारच आग्रह केला. तेव्हा त्या राज्यात 6 महिने आणखी राहून वर्ष वाढव्यात काही करून निघायचे. त्यानंतर एकही दिवस जास्त तेथे राहायचे नाही असे ठरवून घेऊन गोरक्षनाथ त्याने तिच्या म्हणण्याला रुकार दिला. तेव्हा ती आणखी पुढच्या गोष्टी बोलू लागले. गोरक्ष तू लग्न कर मला सोन आणावे असे फार वाटते. गोरक्ष म्हणाला मी गुरुकृपेने 2 कांता वरिल्या आहेत. तुम्ही दोन्ही कर्णमुद्रा ह्याच त्या कांता. तेव्हा ती गप्प बसली. गोरक्ष तिथे राहू लागला पण आता गुरुला घेतल्याशिवाय जायचे नाही हे त्याचे पक्के ठरले होते. मैनाकिनीने त्याला स्त्री संपत्ती खाद्यपेय वस्त्रे प्रावरणे इत्यादीने मोहविण्याचा हर प्रयत्न केला पण कशाचाही काही परिणाम झाला नाही. एकदा तर एका चुनचुनीत तरुण सुंदर मुलीला त्याच्याकडे पाठविले. त्याच्याजवळ सोंगगड्या खेळण्यासाठी तिने धरला. गोरक्ष समजून होता. त्याने सोंगगड्याच्या खेळात भाग घेतला पण तिने सुंगरिक हावभाव चेष्टा नेत्रकट तास अंग प्रदर्शन फाजील सलगी वगैरे करून त्याला बोलविण्याचा प्रयत्न केला पण त्याने कशाकडेही लक्ष दिले नाही. युक्ती फसली. तरी तिने सर्व राज्य तुझेच आहे असे वारंवार सांगून मीननाथाला त्याचा लाळा लागतो का ते पाहून अनेक प्रकारे
त्याला गुंतविण्याचा प्रयत्न केला, पण 6 महिने उलटले तरी गोरक्ष तसाच अलिप्त राहिला. गोरक्ष राहिल्याला 1 वर्ष झाले. वर्ष पाडवा आला तर वर्षाप्रमाणे गुढ्यातोरणे उभारली. गावोगाव स्त्रिया पण साजरा करू लागल्या. गावोगाव स्त्रिया सण साजरा करू लागल्या पण किलोतला दुःखी होती. मच्छरनाथ आज निघून जाणार, एवढी वर्षे त्याचा सहवास लाभला होता. मीननाथाचा जन्म झाला तेव्हापासून तर किलोतला फारच आनंदी राहत होती. मच्छिंद्राचा माया छिंद्र करण्यास ती यशस्वी झाली होती, पण गोरक्षाची गुरुभक्ती तिच्या प्रेमाहून सरळ ठरली होती. म्हणूनच तिचा आज विरह झाला होता. मच्छिंद्रनाथ जाणार म्हणून रडत होती. तिच्या बरोबर तिच्या दासी दुःख करीत राहिल्या होत्या. एवढ्या मोठ्या सुखाला लात मारून मच्छिंद्र दरिद्री भिकारी होऊन देशोदेशी उन्हातानातून भटकत बसणार म्हणून त्याला दूषणेने सर्वजणी देत होत्या. तोच गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी झोळ्या फावडे शिंगी आणून ठेवली व आपले मस्तक त्याच्या पायावर ठेवून म्हटले, महाराज चला हा वेश ही सामुग्री घ्या. किलोतला मच्छिंद्रावर बसलेली होती. तिने अश्रू पूर्णपणे डोळ्यांनी गोरक्षाला विनविले, भोजन करून मग जा. तो ते मान्य करून गोरक्ष मच्छिंद्र मीननाथ यांनी भोजन केले. भोजनानंतर मच्छिंद्राला ती म्हणाली, मीननाथ काय करावे? तू म्हणाला तू काय सांगशील तसे करू. ती म्हणाली, ते तो राहिला तर मारुतीच्या भूभुकाराने शब्दाने मरून जाईल. तुम्ही होता म्हणून तो वाचला होता, तुम्हीच त्याला बरोबर घेऊन जा. मच्छिंद्राने मीननाथालाही न्यायचे ठरविले. ते तिघे निघाले तेव्हा मैनकिनी दुःखाने आक्रोश करू लागली. राजवाड्या सोडून गोरक्षाने बाहेर पाया टाकला. तो थोडासा पुढे गेला तेवढ्यात गोरक्षाचा डोळा चुकून मैनकिनीने सोन्याचे वीट गुपचूपपणे मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकले. गोरक्षाला ते कळले नाही. मग गावातील स्त्रियांची दुरून ऐकून त्याचा प्रभाव मच्छिंद्रावर पडू नये म्हणून गोरक्ष त्याला व मीननाथाला घेऊन बाहेर चालला. तेव्हा एका हाताने मीननाथाला कुरवाळीत व दुसऱ्या हाताने मच्छिंद्राचा हात ओढीत कठोर गोरक्षनाथाच्या विनवण्या करीत पूर सहस्वासाची भुकेली मैनाकिनी रडत रडत त्यांच्या मागोमाग निघाली. जास्तीत जास्त वेळ त्यांना डोळ्यातून साठवून घेण्याची ती प्रयत्न करीत होती, पण गोरक्ष जरा त्वरेनेच निघाला. आपण जेवढा जास्त काळ तिथे थांबू तेवढ्या त्या राणीला शोक वाढताच जाणार होता हे त्याने ओळखले. मैनाकिनीला मागे वळून एक नमस्कार ठोकून गोरक्षनाथ म्हणाला, मच्छिंद्रनाथ चला या जंजाळातून लवकर बाहेर पडा. मी मैनाकिनी बाहेर गुंतवलेस, आता रडत बसू नकोस. तुझा पण कर्मभोग संपला आहे. उपरीचर वसू विमान घेऊन येतील तोवर धीर धर. आणि तो अग्निसारखा तेजस्वी गोरक्षनाथ गुरु व गुरुपुत्र यांना घेऊन त्या श्रीराज्यातून बाहेर पडला. सर्व श्रीराज्य त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रडत होतेस. संसाराची माया दुस्तर